मनापासून स्वागत करते आणि आज मी बनवणार आहे स्वीट पोटॅटो पुलाव। हा पुलाव आपल्या नेहमीच्या पुलावपेक्षा थोडासा वेगळा आहे, कारण की अर्थातच त्यामध्ये रताळं म्हणजे स्वीट पोटॅटो आहे। रताळं हे अतिशय हेल्दी असतं, त्यामध्ये विटॅमिन B6 असतं आणि विटॅमिन C असतं, त्यामुळे रताळं आपण फक्त उपवासापुरतंच न खाता नेहमी त्याचं सेवन केलं पाहिजे। तर हा स्वीट पोटॅटो पुलाव बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे बघूया। एक वाटीभर मोठे मोठे तुकडे केलेलं रताळं, अर्धी वाटी कॉर्नचे दाणे, अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर, अर्धी वाटी मटार आणि हा भात जरासा गोडसर असल्यामुळे जास्त खडा मसाला आपण वापरणार नाही आहोत। मी इथे 4-5 वेलदोडे घेतलेत, काही लवंगा, 12-15 काजू आणि थोडे मनुके, आणि मी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे जो आपण 2 वेळा धुवून घेणार आहोत छान, आणि 1 चमचाभर साजूक तूप, 1 चमचा आल्याची पेस्ट, 7-8 पुदिन्याची पानं चिरलेली, चवीनुसार मीठ, 2 वाट्या पाणी आणि तेल। गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालणार आहे। तेल गरम झालं की मग त्यामध्ये आपला खडा मसाला घालायचा आहे आपण, वेलदोडे, लवंग, 10-12 काजू आणि मनुके, आणि हे सगळं छान हलवून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा आल्याची पेस्ट घालते मी, आणि आल्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण ते छान असं परतून घ्यायचं आहे तेलावर। त्यामध्ये 7-8 पुदिन्यांची पानं क्रश करून टाकायची आहेत आणि हे सगळं व्यवस्थित परतून झालं की मग त्यामध्ये 1 वाटी रताळ्याचे आपण ज्या मोठ्या मोठ्या फोडी केल्या आहेत ते घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि मग त्यामध्ये 1/2 वाटी कॉर्नचे दाणे, 1/2 वाटी बारीक चिरलेलं गाजर आणि 1/2 वाटी मटार, फ्रोझन किंवा ताजे कसेही घालू शकता तुम्ही, आणि हे सगळं 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। थोडंसं असं मऊसूत होईपर्यंत, आणि मग मी 1 वाटी तांदूळ जो मी 2 वेळा धुवून घेतलाय तो घालणार आहे। आणि हे परत सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचे। आणि हे सगळं 2-3 मिनिटं परतून झाल्यावर तांदळाच्या दुप्पट म्हणजेच 2 वाट्या पाणी आपण घालणार आहोत। 2 वाट्या पाणी घालायचं आहे, नाहीतर भात सुट्टा सुट्टा होणार नाही, मऊ होईल आणि त्यातली मजा निघून जाते मग। आणि हे सगळं हलवून घ्यायचं आहे। एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे, आणि पाणी थोडंसं उकळल्यासारखं झालं की त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे,
आणि गॅस मोठा करून हे सगळं शिजत ठेवायचं आहे छान. भातातलं पाणी बऱ्यापैकी आटल्यावरती एकदा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मग झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती हा भात शिजवून घ्यायचा आहे. 7 ते 8 मिनिटांनी झाकण उघडून बघायचं आहे आणि आपण इथं बघू शकतो की हा भात शिजलेला आहे आणि छान मोकळा झाला आहे. त्यातले जे आपले स्वीट पोटॅटो, कॉर्न, मटार ते सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे आणि भातही शिजला आहे व्यवस्थित. एकदा सगळं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातली वाफ निघून जाईल आणि मग तो एका सर्विंग बाउलमध्ये काढायचा आहे. हा भात तुम्ही तुमच्या आवडीच्या एखाद्या ग्रेव्हीच्या भाजीसोबत किंवा कोशिंबिरीबरोबरही खाऊ शकता किंवा नुसताही जरी खाल्लात तरी छान लागतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईकचं बटन प्रेस करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.